राज्यातील महाआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यांच्या माध्यमातून, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजीव पलांडे, तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची आणि बेनामी अनापशनाप संपत्ती गोळा केली आहे. लवकरच ठाकरे सरकारचा दुसरा अनिल जेलमध्ये जाणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. आज सोमवारी वंजारवाडी येथील परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या फार्म हाऊसची पाहणी करण्यासाठी आले असताना ते बोलत होते. सकाळी 10:30 किरीट सोमय्या आणि भाजपचे नेते मकरंद देशपांडे हे वंजारवाडी येथे आले. किरीट सोमय्या म्हणाले की सांगली जिल्ह्यात 4 ठिकाणी परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची बेनामी अशी मालमत्ता आहे. एका ठिकाणी 150 एकर जमीन आहे, तर औद्योगिक वसाहतीमध्ये 5 एकर जागेवरती एक कंपनी आहे. वंजारवाडी गावात अलिशान फार्म हाऊस आहे. या कोट्यवधी रुपयांच्या बेनामी संपत्तीची पाहणी करण्यासाठी आलो आहे. वंजारवाडी येथील फार्म हाऊसची किंमत 20 ते 22 कोटी रुपये आहे. परिवहन अधिकारी अलिशान फार्म हाऊस कसे बांधू शकतो? बेनामी फार्म हाऊस खरमाटे यांचीच आहे का? परिवहन मंत्री अनिल परब यांचे आहे हे पाहण्यासाठीच आलो आहे. परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. यावर किरीट सोमय्या म्हणाले की माझ्या माहितीप्रमाणे ईडीच्या अधिकाऱ्यांकडे खरमाटे यांच्या 750 कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेची माहिती आहे. त्याची चौकशी सुरू झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचेही काउंटडाऊन सुरू झाले आहे. आर्थिक घोटाळ्यांचे स्तोत्र उरकून काढण्यासाठी जे परिश्रम घेत आहे ते स्मरणीय आहे, मात्र ते भारतीय जनता पक्षाला पूरक ठरतील एवढ्याच व्यूहरचनेतून तुम्ही हे हल्ले करताय का? कारण भाजपमध्ये आज मुंबई, तुम्ही ज्या मुंबईत राहता त्या मुंबई महाबँकेत घोटाळा आहे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळा, किंवा पोचले तरी तुम्ही तिकडे दुर्लक्ष करताय का? मुंबई महापालिका ते घोटाळे, मुंबई बँक, मुंबई बँक घोटाळा असो की महाराष्ट्र सहकारी बँकेचा घोटाळा असो, सांगली जिल्हा सांगतो नाही किंवा आणखीन कुठले घोटाळे असो, जर हे घोटाळे असते आणि प्रूफ एव्हिडन्सीत असता तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केव्हाच सगळ्यांना जेलमध्ये टाकले असतं. 1.5 वर्ष 1.5 वर्ष ते सत्तेत आहे ना, तर त्यांना सांगा स्टंटबाजी बंद करा. घोटाळे केले ना, मी घोटाळ्यांचे इव्हिडन्सीसह पुरावेसह, आणि मुद्दा असा आहे गेल्या कोविडमध्ये उद्धव ठाकरेच्या सरकारने घोटाळे केले. उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला 2019 मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि 29 नोव्हेंबरला जो मुंबई महापालिकेला 10 वर्ष जो प्लॉट घेतला नव्हता गेला, जे अजमेरा बिल्डरने 2.5 कोटीत घेतला होता दहिसरचा, तो उद्धव ठाकरेजीने 900 कोटीमध्ये विकत घेतला. म्हणजे मुख्यमंत्री शपथ घेताना 900 कोटीचा भ्रष्टाचार करतात. मुंबई महापालिकेने दहिसरला एक आरक्षण असलेला प्लॉट होता, त्या पूर्ण झोपडपट्टी आहे, संपूर्ण झोपडपट्टी आहे. म्हणून महापालिकेच्या तिन्ही आयुक्तांनी, महापालिका आयुक्तांनी सांगितलं की ही जागा विकत एक्विजिशन करू नये, कारण की काय होणारच नाही. 10 वर्ष पेंडिंग होता, शिवसेनाने नाकारला होता, त्यांचा इम्प्रूव्हमेंट कमिटीने 2 नोव्हेंबरला नाकारला, 2 नोव्हेंबर 2019 रिजेक्ट केलं प्रपोजल. 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्री जे शपथ घेते आणि 29 नोव्हेंबरला तातडीचा विषय म्हणून मुंबई महापालिकेने 900 कोटीत घेतला, 349 कोटीचं पेमेंट केलं. ह्या सरकार आल्यानंतर फक्त घोटाळेच घोटाळे. मी सांगतो जरा आता की यांचं बरोबर उत्तर देतो, यांचं म्हणजे तुमचं नाही की हे सरकार आल्यानंतर 120 दिवस महाराष्ट्रात 100% लॉकडाऊन होतं, 100%. तुम्ही मी बाहेर नको सगत नव्हते, आणि त्यावेळेला उद्धव ठाकरेने मातोश्री बंगल्यामधून ऑर्डर दिलं महापालिका आयुक्ताने, आयुक्तांना 5000 खाटांचं हॉस्पिटल बनवा, जमीन एक्वायर करा. जी जमीन महाराष्ट्र सरकारची होती ती 62 कोटीत उद्धव ठाकरेचे बिझनेस फायनान्शियल बिल्डर पार्टनर
यांना दिली 62 कोटीत आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते 21 कोटीत महापालिकेने ते हॉस्पिटलसाठी एक्वायर करण्याचा निर्णय घोषित केला. आणि ही कंप्लेंट मी राज्यपालांना दिली, राज्यपालांनी लोकायुक्तला इन्व्हेस्टिगेशनचा आदेश दिला आणि शेवटी ते 21 कोटीची जमीन घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने लोकायुक्तकडे माफी मागितले आणि रद्द करावा लागला. हे जे मी घोटाळे सांगतोय अनिल देशमुख, तर अनिल देशमुखने 2012 पण घोटाळे केले होते, तेही आले बाहेर. परंतु सचिन वाझेनी आणि परमवीर सिंग घोटाळेबाग पोलीस कमिशनरला उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलं ना, मी थोडा केला होता. सचिन वाझेची नियुक्ती नाकारण्यात आली होती फडणवीसने, उद्धव ठाकरेंनी अपॉइंट केले आणि त्यांनी 100 कोटी रुपये महिन्यात आहे. म्हणून घोटाळा आधी केला असेल RTO मध्ये घोटाळा आहे, भ्रष्टाचार आहे, सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, मी सहमत आहे. आता अनिल परबचं अनधिकृत कार्यालय, त्याचा गेल्या आठवड्यात सुनावणी झाली, आदेश झाले, पण आता ऑर्डर हातात आल्यानंतर मी तुम्हाला देणार. तर अशा पद्धतीने चांगली महापालिकेचा घोटाळा आज पुन्हा येऊन भेटले होते, पण मला ते परत कागद जे पाहिजे ते त्यांना मी द्यायला सांगितलं आहे. पण ते तडीस लावणार. आता मी वाक्य स्पष्ट बोललो, जे पाप म्हणजे कागद म्हणजे पेपर डॉक्युमेंट व्यवस्थित मिळाले. अनेक गोष्टी येतात माझ्याकडे, अनेक येतात, पण सगळ्यांना मी न्याय देऊ शकत नाही. तुमची म्हणजे लोकांची तक्रार मला मान्य आहे की माझे पण काम करण्याची मर्यादा आहे, पण याच्या संबंधी डॉक्युमेंट मागवले आहेत आणि ते मला पाठवणार आहे. 750 कोटीचा खर्च म्हटला जातो, नेटवर्क त्यांचं असतं, एखादं आंदोलन केलं तर एकावेळी सगळीकडे आंदोलन होतं. मग किरीट शुभ्रजी जे घोटाळे बाहेर काढतात त्याबद्दल ज्या बाकीच्या विषयांना त्याचं आंदोलन उभा केली जातात, तसं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्यापासून सर्व नेते किंवा कार्यकर्ते ते आंदोलन उभा का करत नाहीत, त्यामुळेच हा प्रश्न उपस्थित होतो की तुमच्या जे घोटाळे बाहेर काढत आहे तुम्ही एकटेच बाहेर काढता, बाकीचे त्याबद्दल का बोलत नाही, स्पष्ट प्रश्न आहे, त्याचं स्पष्ट उत्तर मिळावं. मग त्याचं माझं उत्तर असं आहे की एक व्यक्ती ज्या पद्धतीने त्याला जबाबदारी दिली तो करतोय, आणि 12 खेळाडू जेलमध्ये जायला निघाले आहेत, तर हे पुरेच आहेत. पहिले ठाकरे सरकारला विदाय होऊ द्या, भाजप मंत्री केला केंद्रा केला, आणि दुसऱ्या बाजूला त्यांना आशीर्वाद मागतात ते भाजपसाठी. आता दुसऱ्या बाजूला तुम्ही 2014 लोकसभेत आणि त्यांचा राईट हँड अनिल परब जो मुख्यमंत्रीचा मंत्री आहे त्यांना त्याचा ऑफिस तोडण्याचा आदेश झाला अनधिकृत. फक्त मी लोकायुक्त ऑर्डरची वाट पाहतोय. म्हणजे एवढे घोटाळेबाज लोक आहेत, त्यासाठी पक्षाने मला ही जबाबदारी दिली आणि जनतेचा जो माझ्यावर विश्वास आहे, जर आमच्यापैकी कोणी चुकीचं वागत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, शरद पवार साहेब आणि राहुल गांधी त्याची चौकशी करावी, आणि त्यांची सत्ता आहे, त्यांनी त्या चोर लबाड दोघली व्यक्ती असेल. मी माझं नाव जास्त यासाठी देत नाही की एक दिवस तुम्ही बघितलं असेल नील तोमैया को जेल में गिरफ्तार किया, पोलीस स्टेशन में बिठा के रखा, आणि दुसऱ्या दिवशी पोलीस कमिशनर स्पष्टीकरण देतो, ह्याच्यावर काही तक्रार नाही. पण एक दिवस नाटकं उद्धव ठाकरेंनी केली ना, तसं ठाकरे सरकारचा धमक्याला आम्ही बाबर द्या. आमच्यापैकी कोणीही चुकीचं केलं असेल आम्ही पण चुका करतो ना, करू शकतो, तर त्यांनी करावी ना चौकशी. माझा मुद्दा आला की 2019 की मी उद्धव ठाकरे सरकारच्या घोटाळ्याचा मागे यासाठी लागलं की अशा प्रकाराचे इतकं हलक फक्त पैशाचा विचार करणारं पहिलं सरकार आहे. दोन गोष्टी वेगळ्या आहेत. अनिल देशमुख आज फरार आहे, त्याला घोषित करण्यात आला आहे, अनिल परब पण जेलमध्ये. हे जे 12 घोटाळेबाज आहे, पुढच्या आठवड्यात भावना गवळीवर पण कधी कारवाई होत आहेत ते बघा तुम्ही. तर हे घोटाळेबाजांना त्यांनी केलेले घोटाळे आणि ठाकरे सरकारने कोविड काळात जे महाराष्ट्रात या घोटाळेबाज सरकारमुळे मृत्यू संहार झाला त्याला क्षमा नाही असं तुम्ही सांगताय, पण त्याचे उत्तर देत नाही. कारण विद्यातली जी फॅक्टरी आहे ती त्यांची नाही आहे. मी तुम्हाला तहित सिद्ध करून दाखवतो, ती पोपट खरमाटे आणि ती टॅक्सला नोंद आहे. बघूया आपण. हां बोला. सांगली धर्माचं एक मिनिट. आता आज पण ED मध्ये खरमाटे बसले, म्हणून
माझं काय म्हणणं आहे की काही गोष्टीत आम्हाला आचारसंहिता पाळावे लागतात. आता ईडीमध्ये तो ते बसले आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीवर धाडी पडल्या, तर म्हणून आम्ही नाही तुम्ही आणि मी आता एवढं उत्तर देऊ शकत नाही, कारण की आपण माहिती त्यांना देऊ शकतो इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीत. त्याच्या संबंधी खरमाटेचा वकील जाऊन तिथे आर्ग्युमेंट करू शकतो, कारण की आपल्याला पूर्ण माहीत नसतं. आता अनिल परबवर पुढच्या आठवड्यात पहिली कारवाई होणार. तिथं बंगलावाला आता कार्यालयवाला सांगितलं भावना गवळीवर पुढच्या आठवड्यात, भावना गवळी म्हणजे त्या घोटाळ्यावर मोठी कारवाई होणार. जितेंद्र आव्हाड यांना आम्ही जाहीर नोटीस देतो की तुम्ही पण बॅग भरा. ओके, आता थांबूया आपण, बोलूया म्हणजे गप्पा मारूया आपण. परत परत या.